चा आता पवित्र पोर्टल ओपन केलेला आहे, ते त्या ठिकाणी त्यांनी पूर्वी जी आपली माहिती भरून दिलेली आहे ती त्यांनी कन्फर्म केली पाहिजे, ही एक प्रक्रिया आहे। आणि ती कन्फर्म झाल्यानंतर जिल्हा आता तुम्हाला एकतर खात्री झालेली आहे की 100% भरती होणार, प्रत्येक जिल्ह्याचं आमचं रोस्टर म्हणजे बिंदू नामावली करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। रोस्टर चेकिंगला आणि समजा 2 दिवस लागले, 4 दिवस लागले, 5 दिवस लागले, आम्ही 5 दिवसानंतर भरती सुरू करू त्याच्यामध्ये, परंतु हे रोस्टर चेकिंग झाल्याशिवाय आम्ही भरती सुरू करणार नाही। हा मुद्दा क्रमांक एक झाला। आणि दुसरा आपण गोष्ट लक्षात घ्या की ज्या अनेक मुलं आहेत जी TET ची परीक्षेला बसलेली होती, त्यांचा रिझल्ट यायचा होता, त्यावेळेला मी TAITचं जे हे होते 8 दिवस मी 15 दिवस पुढे ढकललं। कशासाठी? त्या मुलांवर अन्याय होऊ नये, आम्ही कुठल्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही। कुठलाही निर्णय घेतला की त्याच्याबद्दल काहीतरी वेगळंच काहीतरी बोलायचं ही एक नवीन प्रथा होत चाललेली आहे। मी त्या दिवशी एक स्कीम डिक्लेअर केलेली होती शिक्षक दिनाच्या दिवशी, त्याच्यामध्ये काय आहे की आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात मराठवाड्यामध्ये जाऊन तिथल्या शाळा बघा, पढायला आलेल्या आहेत शाळा, मोठ्या प्रमाणात निधी ह्याला लागणार आहे। आणि CSRचा जो निधी आहे तो NGOs कडे जातो आणि त्या वेगवेगळ्या ॲप तयार करत राहतात। मी आव्हान असं केलं आहे की त्याच्याऐवजी तुम्ही हा निधी ह्या शाळांना द्या, ग्रामीण भागातल्या शाळांना द्या, त्यांना बसायला चांगले बेंचेस द्या, त्यांची छपरं दुरुस्त करा। हे जर केलं तर ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा त्याच सुविधा मिळतील ज्या शहरी भागातल्या लोकांना मिळतात। आणि हा शेवटी CSRचा मोठा पैसा हा महाराष्ट्रामधून तयार होतो आणि त्याच्यामुळे जर इथल्या उद्योगपतींनी मनामध्ये घेतलं तर चांगल्या दर्जाच्या शाळा या त्या ठिकाणी उभ्या राहू शकतील, त्यांची दुरुस्ती होऊ शकेल, त्यांचं रंगकाम होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांना आल्हाददायक परिस्थितीमध्ये शिक्षण देईल।